स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. म्हशीनं डुकराच्या पिल्लाला जन्म दिल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात रंगली आहे. तालुक्यातील मानिवली येथील शेतकऱ्याच्या घरी म्हशीनं एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र या म्हशीच्या पिल्लाकडे पाहता डुकराच्या पिल्लासारखं दिसणाऱ्या प्राण्यासारखा दिसत असल्याचं चित्र होतं. डुकरासारखे छोटे पाय जन्म घेऊन निघालेला हा प्राणी मात्र मृतावस्थेत जन्माला आला होता. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील शैलेश सुरेश खाडे या शेतकऱ्याच्या घरी रविवार 30 जून रोजी म्हशीनं एका पिल्लाला जन्म दिला होता. दरम्यान जन्मलेलं म्हशीचं पिल्लू हे डुकराच्या जातीसारखं दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. या पिल्लाला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी देखील गर्दी केली होती. दरम्यान मृत अवस्थेत जन्मलेलं हे म्हशीचं पिल्लू यामुळे म्हैस चवताळू नये म्हणून जन्मताच या म्हशीच्या पिल्लाला आपल्या आईपासून दूर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान जन्मलेलं म्हशीचं पिल्लू हे म्हशीच्या पिल्लासारखं न दिसता डुकराच्या पिल्लासारखं दिसत असल्याचं चित्र होतं. याबाबत एक व्हिडिओ देखील समोर आला होता. यावेळी येथील उपस्थित शेतकरी अविनाश चंचे हे येथे दिसत होते. आज मानिवली येथे शैलेश सुरेश खाडे यांची म्हैस गाभण होती, तिला हा पारडू झालेला आहे. हा पूर्ण याची शरीरवृष्टी डुकरासारखीच झालेली आहे. हे बघा ना, पूर्ण त्याचे कान, डोका, पाय बघा, पूर्ण डुक्कर जसं काय. हे आज मी एवढ्या वर्षात पहिल्यांदाच बघितलंय. हा, त्याची पूर्ण शरीर रचना ही डुकरासारखीच आहे. म्हशीला खूप त्रास झालेला आहे. आम्ही ओढून काढलेले रस्सी लावून आता बाहेर, पण म्हशीला पण खूप त्रास झालाय. तर मृत म्हशीच्या पिलाला जमिनीत पुरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.